आज आम्ही बस काढणार नाही, चालवणार नाही आज. पगार जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही बस काढणार नाही आज. शावलांनी घेतलं नाही का? ते जास्त पैसे घेतात, 30 रुपये आपल्याकडे. नमस्कार, मी प्रतीक जोशी, सकाळच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज सकाळपासून नाशिकमध्ये नाशिककरांची जी लाईफलाईन आहे ती सिटीलिंक बस सेवा ठप्प झालेली आहे. आज शहरामध्ये एकही सिटीलिंकची बस धावत नाही आहे. त्याचं मुख्य कारण म्हणजे बसचे जे वाहक आहेत त्या सर्व वाहकांनी आज संप पुकारलेला आहे आणि या संपामुळे आज कुठल्याही प्रकारे बस धावत नाही आहे. योगिता कैलास गरगडे, TPN वाहक. आणि आमचे 3 महिन्यापासून पेमेंट नाही आहे. आम्ही जवळजवळ 70 मुली आणि 300 कंडक्टर वाहक आहेत आमचे. तरी आमचे पेमेंट लवकरात लवकर व्हावेत. आणि कॉइन्स नाही मिळालेले आहेत आम्हाला. आज आम्ही बस काढणार नाही, चालवणार नाही आज. पगार जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही बस काढणार नाही आज. रोज येऊन जाऊन अपडाऊन करतो सातपूरला. आज बस संपा असल्यामुळं आम्हाला खूप म्हणजे दिक्कत होत आहे आणि एवढं भाडं पण आम्हाला बंद होत नाही. इथून आमचं घर पण लांब आहे तर मला असं वाटतं की लवकरात लवकर बस चालू व्हायला पाहिजे. आज आपण शहरातील प्रमुख बस स्थानक निमाणी बस स्थानकात आहोत. आपण इथे बघू शकतो मोठा शुकशुकाट इथे आहे. एकही बस या बस स्थानकात आलेली नाही आहे. त्यामुळे प्रवाशांचे यासह सकाळी सकाळी जे कामासाठी निघतात त्या सर्व प्रवाशांचे, कामावर जाणाऱ्या नोकरदारांचे, शाळेत जाणाऱ्या कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत आहेत. इथे आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत जे शाळेत निघालेले दिसत आहेत त्यांच्या युनिफॉर्मवरला. मित्रांनो, तुम्ही शाळेत निघालेला आहात, काय झालं आज शाळेत जायला तुम्हाला बस मिळाली का नाही? आमच्याकडे बसचा पास आहे आणि मग आहे ना आम्हाला रिक्षाने जायचं आहे. तर मग आहे ना ते आमच्याकडे पैसे नाही आहे आणि मग आहे ना पप्पांना फोन केला तर मग ते कामाला गेलेले आहे. तर हे सर्व शालेय विद्यार्थी आहेत. तुमच्याकडे मोबाईल आहे का? फोन कसा केला पप्पांना? दुसऱ्यांकडनं फोन घेतला. रिक्षावाल्यांनी घेतलं नाही का? ते जास्त पैसे घेतात, 30 रुपये आपल्याकडे. या बाळाने आपल्याला सांगितलंय त्याच्याकडे 20 रुपयेच आहेत आणि रिक्षाला भाडं 30 रुपये लागतंय. त्यांच्याकडे मासिक पास आहे मात्र ही सेवा ठप्प झाल्यामुळे यांना आज घरी जाण्यासाठी मोठं कष्ट घ्यावे लागत आहे. यांच्या वडिलांना यांनी फोन करून बोलवलेलं आहे. आता तुम्हाला सुद्धा कसा फटका बसला या संपा? मी मनमाडून आलो, तर नाशिक रोडून इथपर्यंत बच्चे 35 रुपये लागतात, तर मला 7 रुपये द्यावा लागले इथपर्यंत निमाणी टॉपवर. एकूणच काय तर बस बंद झाल्यामुळे, सार्वजनिक वाहतुकीची बस बंद झाल्यामुळे ज्या इतर प्रवासी वाहतूक आहे त्या प्रवासी वाहतुकीतून प्रवाशांना दुप्पट भाडं देऊन प्रवास करावा लागतोय. हा भुर्दंड प्रवाशांना भरावा लागतो. यासह अशा या लहान बालगोपाळांचा, यांच्यासह नोकरदार वर्गाचा आणि अनेक प्रवाशांचा जे दररोज कामासाठी सकाळी घरातून बाहेर पडत असतात त्या प्रत्येकाचेच आतोनात हाल या बस सेवा ठप्प झाल्यामुळे होत आहे. मात्र यामध्ये ज्या 300 ते 400 वाहकांनी संप पुकारला आहे त्यांच्या मागण्यांकडे आता प्रशासन कशाप्रकारे लक्ष देत आहे आणि हा संप कधी मिटतोय आणि पुन्हा एकदा नाशिकची लाईफलाईन कधी सुरू होते हे पाहण्यासारखं आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.